वाह वाह वाह, 20,000 च्या वरती आपली गाडी झालेली आहे. 20,001 किलोमीटर आता आपल्याला पडलेला आहे. वारे वारे वाह, मस्त. म्हणजे आतापर्यंत आपली गाडी 3 वर्ष आता होतील कंप्लीट. तो त्या ह्याच्यामध्ये आपली गाडी झाली 20,000. वा वा वा. आणि आपल्या या बगीराने, आपल्या गाडीचं नाव आहे बगीरा, या बगीराने आपल्याला खूप 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 साथ दिलेली आहे. धन्यवाद बगीरा, धन्यवाद. अरे या रस्त्यामध्ये असं चाललं ना तर माझं काय खरं नाही बाबा. हे इकडचे लोक कसे राहतात, पालिका बिलिका जाऊन आहे ना, त्या लोकांना मारलं पाहिजे. PWD जे रस्त्याचे जे आहेत ना, त्या लोकांना जाऊन तिथे असं मारलं पाहिजे. या रस्त्यांची एवढी हालत बेकार आहे. पैसे घेताना घेतात, द्या तरी सर्विस बाबा. आई शपथ यार, असा कंटेनर विंटेनर पडायची भीती वाटते. बाबा मी लांबच राहतो, मोठे मोठे खड्डे आहेत हे बघा. रस्त्यांची अवस्था खूप बेकार आहे यार. इकडच्या लोकांना, एक स्थानिक लोकांना एक विनंती करतो की तुमच्या इथे जे रस्ते बनवतात त्यांच्या इथे जावा. त्यांना एक विचारा की हे काय चाललं आहे, रस्ते का एवढे खराब आहेत. रस्त्याचं काम तर चालू झालं आहे ना, मग ते माणसं का नाही दिसत आहेत. म्हणून माणसं तरी दिसायला पाहिजे ना. बाकी काय नाही यार, या खड्ड्यांमध्ये असे मोठे ना कंटेनर गेल्याने चुकून पडला आणि कोणाच्या गाडीवर किंवा कोणाची हानी झाली, जीवित हानी झाली, तर जबाबदार कोण राहणार? शेवटी त्या गाडीवाल्यालाच पकडतील ना. खड्डे तर यार तुमच्यामुळे आता पडले, चला ठीक आहे, पण भरले तर तुमचं काम आहे ना. टॅक्स भरतो आम्ही यार, रोड टॅक्स. अरे देवा, शपथ. अरे आला 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 खड्डा आला रे, रस्ता खराब आला. ए फ्री मध्ये मसाज, ये 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 पाठीचा मसाज. ओ माय गॉड, NH66 रोड वर फ्री मध्ये मसाज. आता वेळ लागेल यार या रस्त्यांवर गाडी चालवलं तर. कुठून कुठून वाचू यार. बाकी काय नाही यार, 2-व्हीलरचा 4-व्हीलरचं काही वाटत नाही, पण इश्यू आहे ना कंटेनरचा आहे. कंटेनर पडला तर कोणाचा जरी जीव घेऊ शकतो. तर गव्हर्नमेंटला एक मनापासून विनंती करतो की रस्ते लवकरात लवकर तयार करा. तुम्ही रस्त्यांवर पाणीसुद्धा मारत नाही आहे यार, तुम्हाला एवढी भीक कशी लागली रे बाबा. आम्ही एवढं टॅक्स भरून सुद्धा रोड टॅक्स भरतोय. सगळ्यांनी ना गाडी घ्यायचंच बंद करा. तुम्ही 2-व्हीलर 4-व्हीलर हे रस्त्यातनं बरोबर आहे ना तयार होतील. आणि ज्या वर्षी आहे ना 4-व्हीलर 2-व्हीलरचं सेलिंग कमी झालं ना कोकणातलं, आणि कोकणातल्या लोकांनी मी तो विनंती करतो की तुम्ही बसनी ट्रॅव्हल करा, एसटीने ट्रॅव्हल करा, पण कारने येऊ नका. टोल ह्याला कोणी काय केलं आहे की रस्ते बनले नाहीत पण अगोदर टोल बनवलेले, एवढं तर नक्की आहे. कारण की माझा एक मित्र चिपळूणला, त्यांनी सांगितलं की पुढे टोल बनवलेला आहे, म्हणजे चिपळूणच्या इथे, आणि त्याचबरोबर आहे ना राजापूरच्या पुढे पण एक टोल बनवलेला आहे. म्हणजे तुमचे रस्ते तयार नाही झाले आणि टोल तुम्ही हे करताय. म्हणजे तुम्ही पहिले हात मागायला, म्हणजे भीक मागायला पहिले उभे राहताय का पैसे घ्यायला? यार रस्त्यांची अवस्था नाही रे बाबा भगवत. कोकण असं नव्हतं आणि कोकणला दुर्दैव्य बनवणारे हे सरकारच आहे, अजून कोण नाही. त्या पॉलिटिशियन लोकांनी वाट लावून टाकली आहे कोकणाची. काही काही ठिकाणी प्रयत्न चांगले आहे, म्हणजे चांगला तयार केला आहे. काही काही ठिकाणी रस्ते एवढे घाणेडे आहेत. आणि आता हा जो घाट आहे थोडासा थोडा बऱ्यापैकी आहे. आणि असं वाटतं की त्याच रूटला आलेलो आहे. कोकणामध्ये जी गाडी चालवायची जी मजा आहे ना, ते कुठेच नाही. पण आता ती पण आता आपल्याला भेटणार नाही काही महिन्यानंतर, काही वर्षानंतर. कारण हे जे वळणं आहेत ना, हे सगळे वळणं निघून जाणार आहेत. या फक्त आपल्या आठवणी राहणार आहेत. आणि सर्वांना मित्रमंडळी सांगतो की तुमचा आजूबाजूचा परिसर आहे ना, तो आठवणींनी जपून करा, म्हणजे जतन करा, जपून ठेवा ते तुमच्या
अरे 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 मारतो इसका ये बाबा आईच्या गावात रस्ताच खराब आहे. बघितलं हे असा प्रॉब्लेम आहे इथे की एका साईडला रस्ता चांगला आहे, एका साईडला रस्ता खराब आहे पूर्णपणे. कुठून गाडी चालू आहे तेच कळत नाही आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे ना सवतकडा, म्हणजे चुना कळून आहे ना तिथे सवतकडा आहे, आणि चिपळूणमध्ये जो आहे ना तो सवत सडा म्हणून आहे. तर हा बघा इथे राईट साईडलाच आहे आणि शपत खड्ड्यामध्ये गाडीसारखे स्लिप मारते राईट साईडला आहे. तर बघे आपण इथून आपल्याला दिसतोय की नाही, पण हा आहे तो सवत सडा आहे. हा बघा तर आता थोडं थोडं पाणी पडतंय, 2 मिनिटं हा बघा पाणी पडतंय हळूहळू आणि पावसाच्या टायमाला आहे ना भरपूर पाणी असतं. हा सवत सडा चिपळूणमध्ये आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे ना सवतकडा आहे चुना कळूणमध्ये. बाय बाय. चला आता कधी चान्स भेटते आपल्याला, पुढच्या वर्षीशिवाय आपल्याला जमणार नाही सवत सडाला जायला. म्हणजे आपल्याला इकडे जायचं आहे पण आता तर नाही जमणार, पावसाचे दिवस गेले आता म्हणून सांगतो. हे काय झालं, त्याला ट्रेलरची वाट लागली पूर्णपणे तुटला, पूर्ण ट्रेलरची वाट लागली रे. म्हणून मित्रमंडळी तुम्हाला सर्वांना सांगतो गाडी हळू चालवा. होय ना, बायका म्हणते माणूस का जीवन तर राहिला नसता, बहुतेक तसंच असावं, पण वाचला असेल तर देवाच्या कृपेने उत्तम आहे. असा कोणाचा जीव गेला नाही पाहिजे, कारण की प्रत्येक एका एका माणसाची व्हॅल्यू आहे आणि ती व्हॅल्यू आहे ना तर प्रत्येक घराला माहिती आहे, प्रत्येक घरातला मेंबर आहे त्याला माहिती आहे की आपला जेव्हा एक माणूस जातो तर त्याचं दुःख किती असतं ना. खरोखर यार मित्रांनो गाडी हळू चालवा, काय घाई नाही आपल्याला, कोण मारणार नाही आहे. साहेबाने काढला जॉबवरून चालेल, दुसरा जॉब भेटेल, पण आयुष्याला एकच भेटत आहे, आयुष्याशी खळू नका. माझा 45-50 स्पीडला माझा ॲक्सिडंट झाला, त्यावेळेस मी समजून गेलो की लाईफमध्ये आहे ना फॅमिली महत्त्वाची आहे आणि आयुष्यही महत्त्वाचं आहे. झालीस का? हा झालीस ना. तर आता थोडं पुढे आलो तर मला ना बघा हे दिसलेत, तर इथे सेफ्टीसाठी आहे ना इथे बरा म्हणजे चांगला केलं आहे काय की तिकडची गाडी इकडे येऊ नये, इकडची गाडी तिकडे जाऊ नये म्हणून. तर एक सेफ्टी बघून हे बरं वाटलं बघून की बाबा चला इथे या साईडला तरी काम चालू झालेलं आहे वाटतं आहे, पण हा एवढाच पाहिजे असं तरी मला वाटतं की अर्धा किलोमीटर पण नसेल, हा 500 मीटर नाही 300 ते 300 किलोमीटर असेल हा की सेफ्टी केलेला आहे. तर मे बी पूर्ण असेल ना तर उत्तमच राहील, म्हणजे आपल्या कोकणात पनवेलपासून ते कोकणपर्यंत. बघितलं मित्रांनो की आपलं कोकणातले रस्ते नीट झाले नाहीत पूर्णपणे, पण त्याच्या अगोदर ना हे टोलचं काम चालू झालेलं आहे, टोल बऱ्यापैकी बांधण्यात आलेलं आहे. म्हणजे आहे ना रस्ते नीट नाही पण टोल वसुलीसाठी पहिला टोल बांधण्यात आलेला आहे बाबा. तुम्ही बोललो होते बरोबर बोललो मी ते, तर बघा ना रस्ते पहिले बांधा ना तुम्ही यार, टोल काय पहिले बांधताय. सरकारने ज्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, पहिले लोकांना सेवा द्या त्याच्यानंतर तुम्ही पैसे घ्या. तुम्ही सेवा देत नाही आणि पहिले पैसे घेत आहे, काय यार तुम्ही यार गुडघ्या दाखल्यासारखं. डोंबलाचं हट शिव फाटाच्या जवळ हा टोल बांधण्यात आलेला आहे, काय यार चाललंय यार, रस्ते तर पहिले नीट बांधा यार,
म्हणजे हा रस्ता फक्त चांगला आहे, थोडा किलोमीटर चांगला आहे आणि हा मध्ये टोल बांधला झाला आहे. लोकांना कळावं हा रस्ता बांधला आहे म्हणून त्याचे टोलचे पैसे घेतोय. अजून किती टोल लागतील ना देव जाणे. हा पहिला टोल मला दिसला शिवफाटाला. आता पनवेल पासून अजून किती होते टोल लागतील देव जाणे रे बाबा. या रस्त्याची सुधारणा मस्त झालेली आहे. म्हणजे जो आपल्याला टोल भेटला टोल पासून अजून आतापर्यंत एकही खड्डा आपल्याला भेटलेला नाही आहे. तर हा रस्ता कुठपर्यंत जातो तेही माहीत नाही आहे. कारण की समजत नाही आहे साईडले कुठे आपण आलेलो आहे ते. म्हणजे खेड जवळ आलो आहे किंवा खेड मागे गेलाय. तर बहुतेक मला असं वाटतं की खेड खाली आहे वाटतं. तर आतापर्यंत रस्ता एकदम मस्त भेटलेला आहे. मक्खन मक्खन रोड भेटला एकदम मक्खन रोड. वाह याला बोलतात रोड. म्हणजे असाच रोड असेल ना तर आपण आपल्या गावी कधी पोहोचू ते कळणार पण नाही. फक्त एवढंच तुमच्याकडे एक प्रार्थना करतो, म्हणजे सरकारकडे एक विनंती करतो की झाडे पण लावा. कारण की यांना गारवा तेवढा राहील आणि आपल्याला ऑक्सिजन पण भेटेल आणि भविष्यामध्ये आपल्या कोकणाला कुठली हानी होणार नाही. तर ही मनापासून एक विनंती करतो तुम्हाला. चला आता थोडा रस्ता परत वळणीवर आलेला आहे. म्हणजे खड्ड्याची सुरुवात परत चालू झालेली आहे. रंगलर बाबा मरणाचे आहेत हे बघा. धडधड 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 अगोदरच खेळ एवढा डोंगर पोखरलेला. म्हणजे आता खेळच आलेला आहे ते खाली. खेड पासून चुकूनला जायला लवकर जायला होते आता. हे बाबा हळू जा रे, काही नको करू. ट्रेलर चाललाय. ट्रेलर असा आहे तो कळणार पण नाही कधी पलटी मारली. जर जाऊ का जातो जातो जातो